हॅलो स्टुडंट आशा करतो की तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं चालू असेल आजची अठरा तारीख आहे परीक्षेला बारा दिवस बाकी आहेत uh, जशी परीक्षा जवळ येईल तसं आपण एक लेक्चर सिरीज चालू केलेली होती ज्याचा तुम्हाला प uh, पूर्व परीक्षेच्या अगोदर नक्कीच ज्याचा फायदा होईल uh, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फोन कॉल्सवरती त्यांच्या ह्या प्रतिक्रिया सांगितल्या की सर ॲट द लास्ट मोमेंट ऑफ एक्झाम आम्हाला जे अपेक्षित आहे ते भेटते त्या पद्धतीने अभ्यासाचा एक कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला आहे आणि हे टॉपिक अशाच पद्धतीने कंटिन्यू करा असंही बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं तर त्यापैकी आजचा जो टॉपिक आहे म्हणजे मुद्दामून हेडिंग हीच का दिली हे सुद्धा मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे परंतु मी तुम्हाला तीन विषयांचे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक एक्झामला बारा दिवस बाकी असताना कोणते केले पाहिजेत हे सांगणार आहे ते टॉपिक का परीक्षेला येऊ शकतात हे पण क्लिअर करणार आहे पहिले तर हे क्लिअर करतो की टॉपिक किती आहेत सब्जेक्ट आहेत मराठी त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट आणि जॉग्राफी या तीन विषयाच्या प्रत्येक विषयामध्ये एक एक टॉपिक कोणता महत्त्वाचा आहे तो टॉपिक कसा करायचा कुठून करायचा हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणखी पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट इथंच क्लिअर करतो जसं जसं माझं लेक्चर समोर जाईल तसं तसं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडणार आहे की सर मटेरियल वाचायचं कुठून त्यामुळे क्लिअर करतो जे काही मटेरियलचा मी इथं उल्लेख करणार आहे ते मटेरियल तुम्हाला रेडी टू सर्व फॉर्मॅटमध्ये ठीक आहे तुम्हाला काहीच नाही फक्त ते जायचं आणि वाचायचं आहे ते मटेरियल तुम्हाला आपल्या पी के ॲग्री अकॅडमीच्या ॲप्सवरती ठीक आहे ज्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ॲपला इन्स्टॉल करा त्याच्यामध्ये ते मटेरियल स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये राईट साईडला ओपन केल्याबरोबर तुम्हाला विंडो ॲपी रोयल स्टडी मटेरियलला क्लिक केल्याच्यानंतर तिथं ते मटेरियल तुम्हाला सगळं अवेलेबल रेडी टू सर्व फॉर्मॅटमध्ये होणार आहे त्यामुळं मटेरियल कुठं भेटेल याचा बिलकुल मनामध्ये प्रश्न ठेवू नका आता फक्त मी काय काय सांगतो याच्यावरती शांततेत लक्ष द्या कशा कशा बाबतीत मराठी एन्व्हायरमेंट आणि ज्योग्राफी जो टॉपिक सांगेल तो परफेक्ट झालाच पाहिजे मी मुद्दा म्हणून च वापरलं आता तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असेल ज्या शब्दाच्या शेवटी आपण च वापरतो तिथं कंपल्शन असतं केलाच पाहिजे ठीक आहे ह्या पद्धतीचं आहे लक्ष द्या सुरुवातीचा जो टॉपिक आहे हा आहे मराठी विषयाच्या बाबतीत मराठी विषयामध्ये मोरा वळंबे सरांच्या पुस्तकामध्ये एक टॉपिक दिलेला आहे ज्याचं नाव आहे विराम चिन्ह कुठला टॉपिक आहे विराम चिन्ह तिथपर्यंत माझा सेन्स ऑफ ह्युमर सांगतो किंवा परीक्षेचा कल बघता मला असं वाटतं की ह्या वेळेस तुम्हाला या, या टॉपिक वरती एक दोन क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे आपल्या अॅग्रिकल्चर एम पी सी याच्यावरती क्वेश्चन येत होते आता हे विरामचिन्ह भानगड काय विरामचिन्ह भानगड काय जसं आपण मराठीचं लेखन करतो तर त्या लेखनामध्ये आपल्याला बरेचसे शब्द वापरावे लागतात किंवा चिन्ह वापरावे लागतात दोन वाक्यांचा प्रॉपर अर्थ समजण्यासाठी तर तिथं आपण कुठले कुठले वाक्य कुठल्या स्टेजला कुठल्या कंडिशनला कुठलं चिन्ह वापरतो याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन्स येतात अगेन ज्या विद्यार्थ्यांनी हा टॉपिक वाचला त्यांना एक सांगतो हा टॉपिक फक्त वाचून तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन सुटणार नाहीत तुम्हाला याच्यावरचे एक्झाम्पल्स सोडवावे लागतील म्हणजे काय सर तुम्हाला हा कन्सेप्ट जरी कळला ना कि पूर्णविराम कुठं वापरायचा अपूर्ण विराम कुठं वापरायचा आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस जर नसेल तर तुम्हाला हे क्वेश्चन सुटणार नाही म्हणून वाचल्यानंतर तुम्हाला याच्यावरचे जेवढे पी क्यू सोडवता येतील तेवढे फास्टपणे सोडून घ्या कारण टॉपिक महत्वाचं आहे आता विराम चिन्हामध्ये आहे काय सर याच्यामध्ये आहे पूर्णविराम अपूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम संयोगचिन्ह उद्गारवाचक चिन्ह त्याच्यानंतर आपला हे अवतरण चिन्ह अवतरण मध्ये दोन आहेत एकेरी दुहेरी ठीक आहे हे जे काय संयोगचिन्ह वगैरे आता बघा अवतरण चिन्ह एक एक्झाम्पल सांगतो अवतरण चिन्ह राईट तुम्ही वाचल्याच्या नंतर क्लिअर होईल फक्त मी वाचताना किंवा हे टॉपिक तुम्हाला समजून सांगण्याच्या अगोदर मी जेवढं ओव्हरलुक केलं मला जेवढं आठवतो तेवढं समजून सांगतो आता या अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय सिंगल इन्व्हर्टेड कॉमा अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा याचा अर्थ हा आहे ठीक आहे जास्त कन्फ्यूज होऊ नको ठीक आहे आता हा एकेरी अवतरण चिन्ह कुठं वापरायचं आणि दुहेरी चिन्ह कुठं वापरायचं ठीक आहे एकेरी चिन्ह कुठं वापरायचं समजा एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्याला तुम्हाला एखाद्या शब्दावरती स्पेशली हायलाईट जर करायचं असेल तर तिथं एकेरी अवतरण चिन्ह वापरतो म्हणजे आपण काय वापरतो सिंगल इन्व्हर्टेड वापरतो बघा आता एक्झाम्पल देऊन सांगतो आता मला हा टॉपिक तुम्हाला समजून सांगायचा सा होता टॉपिकचं टायटल काय होतं माझं हे टॉपिक वाचले का मला याच्यामध्ये हे वरती कॉन्सन्ट्रेट करायचं होतं म्हणून मी याच्यामध्ये काय केला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिला दिस इज द प्रॅक्टिकल युटिलायझेशन ऑफ युअर नॉलेज हा ठीक आहे हा झाला सिंगल इनवर्टेड कॉमा म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला एखाद्या शब्दावरती कॉन्सन्ट्रेट जर करायचा असेल तर तिथं आपण वापरतो सिंगल इन्वर्टेड कॉमा मग सर दुहेरी इन्वर्टेड कॉमा कुठे वापरायचा दुहेरी कुठे वापरायचा समजा दोन व्यक्तींचं संभाषण आहे आणि तो व्यक्ती काय बोलला हे तुम्हाला ऍज इट इथ तिसऱ्या माणसाला सांगायचंय बरोबर फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि मित्र बोलताय आणि तुम्हाला मित्राला सांगायचं की यार ती म्हटली होती मी तुला भेटायला येईल ठीक आहे तुम्ही त्याला व्हॉट्सअपवरती मॅसेज केला आणि तुम्ही त्याला मॅसेज केला की ती म्हटली ती काय म्हटली मी तुला भेटायला येईल हे ये तुम्ही कुणाला सांगितलं तुमच्या मित्राला सांगितलं बरोबर ती जसं बोलली तशाला तसं तुम्ही त्याला सांगितलं मग असं जर सांगायचं असेल तुम्हाला तर ते तुम्हाला टाकावं लागतं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये राईट हा चलो हे झालं तुमचं क्लिअर झालं असेल आता संयोग चिन्ह संयोग या शब्दाचा अर्थ होतो संयोग जोडणे दोन शब्दांना जोडणे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे प्रेम विवाह याच्यामध्ये आपण हे संयोग चिन्ह टाकतो प्रेम विवाह दोन शब्दांना जोडायचं असेल तर बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये तुम्ही हे पाहिलं असेल की एखादं वाक्य तुम्ही प्रोसिड करताना इथं हे पुस्तकाचं संपलं इकडचं पेज संपलं इथून वाक्य चालत आलं इथं हे संपलं पण इथं अर्धवट शब्द आला फॉर एक्झाम्पल इथं प्रेम शब्द आला मग तुम्हाला आता विवाह खाली लिहायचा तर तुम्ही विवाह लिहिण्याच्या अगोदर असं संयोग चिन्ह तिथं वापरता म्हणजे काय तुम्हाला काय सांगायचं असते की दोन्ही शब्द एकच आहेत क्लिअर चलो इथं हे असाय संयोग चिन्ह स्वल्पविराम अर्थविराम ठीक आहे स्वल्पविराम कुठं वापरतो आपण एखाद्या व्यक्तीला संबोधित करायचं असेल तर आपल्याला तुमच्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे मधू इकडे ए मधु स्वल्पविराम इकडे म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्हाला हाक मारायची बोलवायचे त्यावेळेला तुम्ही म्हणता मधु इकडं ए त्यावेळेला तुम्ही वापरता स्वल्प विराम ठीक आहे आता अपूर्ण विराम कुठं वापरता तुम्हाला एखाद्या गोष्टींचा तपशील द्यायचा असेल तर शब्दच असं लक्ष ठेवा मी सांगेल तसा अपूर्ण तपशील असं वाक्यच असं पाठ करा म्हणजे काय अपूर्ण विराम कुठं वापरायचा ज्या ठिकाणी तुम्हाला तपशील द्यायचा असेल तर दहावीच्या वर्धामध्ये एवढे विद्यार्थी पास झाले किती झाले सात झाले नऊ झाले अकरा झाले तेरा झाले तुम्हाला तपशील द्यायचे तुम्हाला माहिती सांगायची त्या ठिकाणी तुम्ही काय वापरता ठीक आहे चला अपूर्ण विराम त्या ठिकाणी तुम्ही तो वापरता ह्या पद्धतीनं जे आहे ह्या पद्धतीनं तुम्हाला मराठी टॉपिक मधला विराम चिन्ह हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे क्लिअर सांगते वेळेस एखादा शब्द इकडं तिकडे गेला तर समजून घ्या नाही तर काही काही जण तयारच असतात अं खोटी माहिती सांगता अवे काय सांगवलं ते लक्षात घ्या अगोदर बबल्या हा ठीक आहे चल लक्ष द्या आता दुसरा जो टॉपिक आहे दुसरा टॉपिक कुठला आहे एन्हायरमेंट मधला आहे एनवायरमेंट एनवायरमेंट मध्ये हा जो बी टॉपिक सांगेल हा टॉपिक येणे कशामुळे येऊ शकतो हे अगोदर सांगतो यावेळेस एक्झाम जे एक्झाम ऍग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग राईट फॉरेस्टची एक्झाम होणार आहे इंजिनिअरिंगचे होणार आहे ॲग्रिकल्चरवाल्यांची होणार आहे एन्व्हायरमेंट म्हटलं की फॉरेस्ट आलं फॉरेस्ट म्हटलं की एन्व्हायरमेंट त्याशिवाय तो टॉपिक कम्प्लीट होतच नाही शिवाय आपल्या सिलेबसला सुद्धा एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट आहे म्हणून हा जो टॉपिक आहे इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकवीस हा टॉपिक केल्याशिवाय तुला एन्व्हायरमेंट मध्ये आउट ऑफ मार्क भेटणार नाहीत जर ह्या टॉपिक वरती क्वेश्चन आला तर मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलं तुम्हाला फक्त डॉंकी वर्क किंवा हार्डवर्क जिंकणार नाही जर हार्डवर्क मार्क माणसाला जिंकवत आला असतं तर विद्यार्थी पुस्तकं पाठ करून अख्ख्याला मार्क घेऊन आले असते असं कधी होत नाही पेपरला ठीक आहे त्यामुळं हा टॉपिक जो आहे हा टॉपिक येण्याचा सेन्स ऑफ ह्युबर आपण असं सांगू शकतो की बाबा याला हा बिग बेस आहे ठीक आहे उद्या नाही आला तर मला म्हणू नका की सर आला नाही आला नाही टॉपिक म्हणजे मला सांगतोय की बाबा आला तर मार्क जाऊ नये ठीक आहे कुठला इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट आता हा काय असतो एन्व्हायरमेंटच्या बाबतीचा हा रिपोर्ट आहे हा तुम्हाला सांगतो की बाबा ह्या पूर्ण कंट्रीमध्ये एन्व्हायरमेंटचं काय स्टेटस आहे किंवा फॉरेस्टचं काय स्टेटस आहे राईट मग याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की हा रिपोर्ट कोण देतं पब्लिश करतं किती वर्षाने पब्लिश होतो हा होतो दोन वर्षाने एकदा पब्लिश या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं असतं या रिपोर्टमध्ये फॉरेस्ट कुठं सगळ्यात जास्त आहे कुठं कमी आहे मागच्या वर्षी किती होतं यावर्षी किती वाढलं कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे कोणत्या राज्यात कमी आहे कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त वाढलं कोणत्या राज्यात कमी आहे डेन्स फॉरेस्ट म्हणजे काय मॉडरेट फॉरेस्ट म्हणजे काय ओपन फॉरेस्ट म्हणजे काय याच्या डेफिनेशन काय ह्या कन्सेप्ट तुम्हाला ह्या रिपोर्टमधनं समजून घ्यायच्या आहेत आता तुझ्या मनामध्ये एक क्वेश्चन आला सरी वाचू कुठून आला ना हा सरे वाचायचं कुठून सांगू तो जी एस आणि इनसाइट आय एस या साईटवरनं मटेरियल कलेक्ट करून मी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं आपल्या पी के ॲग्री अकॅडमीच्या ॲपमध्ये स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये हे सगळं तुम्हाला रेडी टू सर्व फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे आणि आगाईन गोष्ट क्लिअर करतो कि हे कही की हे सोडून काही वाचू नका मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी एखाद्याची इच्छा जर असेल की सर मला याच्यावर पी एच डी करायची बेटा हा एक साईट आहे वेबसाईट आहे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया डॉट कॉम असं टाक तिथं सगळा रिपोर्ट आहे दीडशे पानांचा रिपोर्ट आहे तू तेवढाही वाचू शकतो ठीक आहे पण ज्यांना कमी वेळात मार्क घ्यायचे त्यांनी एवढं जरी रेफर केलं तरी तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतील राईट हे सगळं मटेरियल तुम्हाला रेडी टू तु सर्व फॉर्मॅटमधलं ॲपच्या स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे चलो हे झाला इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट आता तिसरा जो सांगितला होता मी तुम्हाला सब्जेक्ट तो होता ज्योग्राफी जॉग्राफीमध्ये एक टॉपिक महत्वाचा आहे ज्याला तुम्ही दुर्लक्ष करू शकता बघा मला हे सांगा आवर्जून सांगावं असं वाटतं की ह्या परीक्षेची तयारी बरेचसे विद्यार्थी नव्यानं करत आहेत फर्स्ट टाईम विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये ह्या परीक्षेच्या मार्फत एंटर करत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना आमच्यासारखे जे लोक आहेत जे काही थोड्याफार प्रमाणात जो काही तुटपुंचा अनुभव आमच्या गाठीशी आहे तो अनुभवाच्या बेसिसवरती सांगतो की प्रत्येक परीक्षेला जनगणना ठीक आहे सेन्सस ह्या टॉपिकवरती ना ज्योग्राफीमध्ये क्वेश्चन राहतात महत्त्वाचे आहेत मी एक लेक्चर पब्लिक लेक्चर सुद्धा घेतलेलं या टॉपिकवरती आणि जे आपले बॅचेसचे विद्यार्थी बघत असतील त्यांना एक जनगणना नावाची पीपीटी आणि गोरेसरांचं लेक्चर आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत आपल्या बॅचचे जे विद्यार्थी ते नाहीत त्यांच्यासाठी ही पीपीटी आणि माझं लेक्चर जे आहे ते तुम्हाला त्या ॲपमध्ये अवेलेबल आहे किंवा युट्यूबला सुद्धा तुम्ही ते सर्च करू शकता तिथं पाहू शकता ठीक आहे आता जनगणना टॉपिकवरती सरांनी दिलेली एक बत्तीस पेजेसची पीपीटी आहे किती बत्तीस पेजेस प्लस माझी पीपीटी आणि माझं लेक्चर आणि सरांचं लेक्चर एवढं जरी ह्या टॉपिक वरती केलं तरी तुम्हाला याच्या टॉपिकमध्ये अपेक्षेप्रमाणे मार्क मिळतील आता हे जनगणना टॉपिकमध्ये येतं काय भारताची जनगणना किती आहे किती लोक आहेत भारतात सगळ्यात जास्त कुठं राहतात सगळ्यात कमी कुठं राहतात सगळ्यात शिकलेले लोक कुठं आहेत सगळ्यात आरणी लोक कुठं आहेत सगळ्यात जास्त लोक घनतेने कुठं राहतात सगळ्यात कमी कुठं राहतात एक इथे राहतो एक तिथे राहतो सगळ्यात जास्त स्त्रिया कुठलच्या जा शिकलेल्या आहेत सगळ्यात कमी स्त्रिया कुठलच्या शिकलेल्या आहेत सगळ्यात जास्त पुरुष कुठं आहेत सगळ्यात कमी पुरुष कुठं आहेत हाच अभ्यास तुला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे आणि हा केल्याशिवाय तुला पाहिजे तसे जॉग्राफीमध्ये मार्क मिळणार नाहीत हे पण तेवढंच प्रकर्षाने सांगतो कारण कशाच्या बेसिसवरती सांगतो पी वाय क्यूच्या बेसिसवरती ठीक आहे मागच्या वर्षीच्या क्वेश्चनच्या बेसिसवरती जनगणना टॉपिक करताना आणि आय एफ एस आर ठीक आहे इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट आणि जनगणना ज्या विद्यार्थ्याचं पाठांतर पक्क आहे तो विद्यार्थी याच्यात मार्क घेणार म्हणजे घेणार ठीक आहे तुम्हाला सरळ सरळ पाठ करायचं आहे आणि जेवढं सांगितलं तेवढं चांगल्या पद्धतीनं क्लिअर करा विराम चिन्हाचा टॉपिक वाचल्याच्या नंतर अगेन क्लिअर करतो समजायला आहे पण तुम्ही जर याचे एक्झाम्पल्स सोडवले नाहीत तर तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स मिळणार नाहीत कन्सेप्ट पण समजून घ्यायचा आहे आणि एक्झाम्पल पण सोडवायचे ठीक आहे चला हे जे काही लेक्चर सिरीज होती याच्यामधला आजचा जो माझा टॉपिक होता हा टॉपिक संपलेला आहे हे तीन विषय मराठी एन्व्हायरमेंट ज्योग्राफी मराठीमध्ये विरामचिन्ह एन्व्हायरमेंटमध्ये आय एस एफ आर चा रिपोर्ट दोन हजार एकवीसचा चा आणि ज्योग्राफीमध्ये जनगणना याचं मटेरियल कुठं अवेलेबल आहे कोणतं वाचायचं जे केुडेंटचं वाचायचं डेस्टीआयएस इन्साइट कुठं अवेलेबल आहे ॲपमध्ये अवेलेबल आहे जॉग्राफीसाठी काय वाचायचं जनगणना टॉपिक वाचायचा बत्तीस पेजेसची पीपीटी वाचायची बाजं पब्लिकचं लेक्चर पाहायचं बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी गोरेसरांचं लेक्चर पाहायचं बाकीच्या विद्यार्थ्यांनी पीपीटी प्लस माझं लेक्चर युट्यूबवर बघून घ्यायचं आणि याचं मटेरियल सुद्धा तिथं अवेलेबल आहे सिम्पल ठीक आहे जेवढं सांगितलं तेवढं करा मार्क भेटतील अशी अपेक्षा आपण सर्वच जण ठेवूयात या टॉपिकवरती मार्क आला तर तुमचा जाऊ नये एवढाच फक्त उद्देश या मागचा होता ठीक आहे चलो अगेन मला जर असा एखादा टॉपिक सुचला तर नक्की मी तुमच्यासाठी घेऊन येईल जेणेकरून तुम्हाला ह्या परीक्षेच्या शेवटी शेवटी टॉपिकचा डेफिनेटली फायदा होईल ठीक आहे शेवटी जाताना एवढंच सांगेल कधी सांगत नाही आपण ह्या आपले यूट्यूब चॅनल जे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जर नवीन व्हिडिओ जर आले तो तुमचे मिस होऊ नये चलो थँक्यू सो मच विश यू ऑल द बेस्ट फॉर युआर स्टडी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा कॉन्फिडेंटली अभ्यास करा रिव्हिजन करा जेवढं वाचलं त्यालाच परत आणखी रिव्हिजन करा इतर सोर्सेसच्या मागं धावू नका जेवढं वाचलं तेवढं परफेक्ट करा डेफिनेटली मार्क मिळतील चलो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट